असं सगळं मी मागच्या प्रेझेंटेशन मध्ये बोलले होते. आज पूर्णपणे एक्स्ट्रामॅरिटल रिलेशनशिप म्हणजे विवाह बाह्य संबंध याच्यावर मी बोलणार आहे. आणि हा विषय जेव्हा येतो म्हणजे रिलेशनशिपचा, एक्स्ट्रामॅरिटल हा शब्द आपण क्षणभर बाजूला ठेवू, तेव्हा मला मी आता जी पहिल्या स्क्रीनवर कविता शेअर केली आहे ती नेहमी आठवते. तुझ्याशी वाद करताना आताशा माझा आवाज तितकासा चढलेला नसतो आणि तुझी प्रतिक्रिया ही झोंबण्या इतकी तिखट नसते. तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना मी फारशी खळखळ करत नाही, पण कधीतरी मी यायचं नाकारलं तर तूही हट्ट धरत नाहीस. तुझ्या निशिगंधाच मला अप्रूप वाटावं त्यामुळे तू भारावत नाहीस, आणि मी लावलेल्या गुलाबाची मला हवी तशी दखल तू घेतली नाहीस तरी मीही हळवी होत नाही. आपल्या हातातून निसटून गेलेल्या संवत्सरांनी जाता जाता समंजसपणाची शाल आपल्यावर पांघरली आहे की बरेच श्रावण बरसून गेल्यानंतर आता सरावाने कोसळणाऱ्या पावसात तितकासा आवेग उरलेला नाही. ही कविता मी चूज केली याचं कारण शेवटच्या दोन कडव्यांमध्ये आहे आणि ती मी उजवीकडे केली आहे की नात्यांमध्ये एक समंजसपणा आल्यानंतर एक शांतता येते. म्हणजे आधी या सगळ्या गोष्टी ज्या डावीकडच्या, आधी कधी भांडणं होतात, कधी वादविवाद होतात, कधी एकमेकांचं आपण पुरेसं कौतुक करत नाही असं वाटतं, पण त्या सगळ्याच्या नंतर एक समंजसपणा तरी येतो किंवा तितकासा सरावाने कोसळणाऱ्या पावसाचा. म्हणजे एकमेकांना इतकं गृहित धरलं जातं की त्यात काय आता असं होतं. आणि मला वाटतं की शेवटी आपण जेव्हा या सगळ्या प्रेझेंटेशनचे येऊ तेव्हा एक्स्ट्रामॅरिटल रिलेशनशिप किंवा चीटिंग, आता त्याचे काही शब्द पुढच्या एका स्लाइड मध्ये मी घेतले आहेत, पण ते सगळं घडल्यानंतर नातं परत कशा प्रकारे रिकन्साइल होणार आहे हे याच्यावर ठरतं की समंजस दोघं जण आहेत का आता त्यांचं पुढे काही होणं शक्य नाहीये, कारण त्याच्यात काही आवेग किंवा आकर्षण उरलेलं नाहीये. अशा दोन गोष्टी त्याच्यात आहेत. मी पुढच्या स्लाइड कडे जाते. पुढची स्लाइड आहे ती कन्सेप्टची किंवा इंडेक्सची आहे. त्याच्यात वेगवेगळ्या नावांनी एक्स्ट्रामॅरिटल रिलेशनशिप ओळखल्या जातात. त्याची नावं पहिल्या स्लाइड मध्ये आहेत. नंतर हिस्टॉरिकली विवाह बाह्य संबंधांबद्दल समाजात कसे बदल होत गेले त्यांच्या समजुतीमध्ये त्याची काही उदाहरणं दोन तीन स्लाइड मध्ये मी घेतली आहेत. आपल्या मनात विवाह बाह्य संबंध याच्याबद्दल फार एक द्वंद्वाची भावना असते कायम. त्याचं प्रमाण किती आहे, विवाह बाह्य संबंध सुरू होतात त्याची कारणं काय आहेत, सेक्शुअल आणि इमोशनल अटॅचमेंट मधले फरक जेंडर वाईज म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या बाबतीत कसे वेगळे वेगळे असतात, त्याच्यावर कळल्यानंतरच्या प्रतिक्रिया काय असतात आणि त्याचे प्रत्येकावर इफेक्ट्स काय होतात आणि रिकन्सिलिएशन होऊ शकतं का नाही असं साधारण मी याच्यानंतर बोलणार आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक रिलेशनशिप हे वेगळं असतं, प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आणि वेगळी असते, त्यामुळे सरसकटीकरण करून कुठल्याही रिलेशनशिप बद्दल बोलता येत नाही. पण त्यातूनही इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर काही गोष्टी ज्या दिसल्या आहेत, ज्या संशोधकांनी शोधल्या किंवा त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरून आपण एक काही त्याला ठोस रूप देता येत आहे का एवढं याच्यात आज बघणार आहोत. नाही तर प्रत्येक नात्यातले चांगल्या आणि वाईट गोष्टी या प्रत्येक नात्यात वेगळ्या असतात, ते नातं का तुटतं याची कारणं पण प्रत्येकाची वेगळी असू शकतात. नेहमीच मी पुढच्या स्लाइड कडे गेली. नेहमीच असं होतं की खूप नावांनी म्हणजे आपण कुठे चालू होतो हे कळत नाही आपल्याला, कधी प्रकरण, भानगड, व्यभिचार, फसवणूक, एका वेळी अनेक जणांशी संबंध असणं, अप्रामाणिक असणं, लैंगिक फसवणूक केली, विवाह बाह्य संबंध ठेवले, एकमेकात आम्ही गुंतलो, रोमॅन्टिक आकर्षण होत, असे निरनिराळे शब्द त्याला वापरले जातात. कृपया सगळ्यांनी त्यांचे ऑडिओ जे आहेत ते म्यूट वर ठेवा म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. इथे मंजुषा नावाच्या ऑडिओ चालू आहे असं दिसतंय, सगळ्यांना ऐकू येणार नाही तर.
निरनिराळे शब्द वापरतात, त्याच्यात एक रोमॅन्टिक आकर्षणाला लिमरन्स असा एक शब्द आहे, आणि लव अँड लिमरन्स नावाचं डोरोथी टेनोचं एक पुस्तक आहे, मधल्या काळात मी ते वाचलं होतं. साधारण लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर अनेकदा असं होतं की काहीतरी वेगळेपणा बरा वाटतो, लग्नात काही खूप प्रॉब्लेम्स असतात असंही नाही, आणि एक अचानक कुठला तरी एक पार्टनर दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडतो, त्याला आकर्षण वाटतं. पण लिमरन्स जर असेल आणि तेव्हा ते खूप बेहद आकर्षण वाटतं. म्हणजे मी फॉलिंग इन लव्ह मूवी इथे लिहिलेला आहे, तो चित्रपट सगळ्यांनी नंतर जरूर बघा, कारण त्याच्यात लग्नात तसं सगळं व्यवस्थित असून ते दोघ जण प्रेमात पडतात आणि ती अगदी कपडे म्हणजे चांगले आकर्षक कपडे घालायचे हे सुद्धा विसरून गेलेली असते. मग प्रियकराला भेटायला जायचं तेव्हा ती घाईघाईत खूप कपडे ट्राय करते वगैरे असे. पण हे लिमरन्स जे आहे ते 18 महिने ते 3 वर्ष हे साधारण टिकत, त्याहून जास्तही टिकू शकतं. आणि नंतर मात्र बऱ्याचदा असं होतं की परत आपापल्या लग्नात ते पार्टनर निघून येतात, म्हणजे परत येतात. लाईफ इन मेट्रो हा जो चित्रपट होता, हा चित्रपट हे प्रेझेंटेशन झालं की जर कोणी बघितला नसेल तर जरूर बघा, कारण नात्यांमधले म्हणजे विवाहातले विवाह बाह्य संबंध लिमरन्स हे निरनिराळी जी रिलेशनशिप्स आहेत ती त्याच्यात त्याच्या कारणांसकट दिसतात. तो खूप बारकाईने बघण्यासारखा, त्याच्यात 3 ते 4 जोडपी आहेत, बारकाईने बघण्यासारखा चित्रपट आहे रिलेशनशिपवर पर्टिक्युलरली. सोशल मीडियामुळे या रिलेशनशिपला विवाह बाह्य संबंधाला एक वेगळं परिमाण आलेलं आहे. त्याच्यात सायबर सेक्स, पोर्नोग्राफी, सेक्स्टिंग म्हणजे ऑनलाईन रिलेशनशिप्स अशाही खूप टिकतात. मी फेसबुक रिलेटेड केस स्टडी असं लिहिलं की मला एका साधारण टीशीतल्या बाईंचा फोन आला होता आणि त्या मला सांगत होत्या की माझे मिस्टर बँकेत काम करतात आणि ते खूप बिझी असतात, आणि माझा फेसबुकवर माझी एका माणसाशी ओळख झाली आणि आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहोत. आणि नवऱ्याला हे कळलं, पण त्याच्यानंतर नवरा म्हटला की असं होऊ शकतं, आणि मग त्यांनी काहीतरी दुसऱ्या गावात बदली मागून घेतली आणि त्यांचं रिलेशन परत नीट झालं. पण मधल्या काळात तिला जो काही प्रॉब्लेम होता, जे काही अँक्झायटी होती, त्याच्यासाठी तिचा मला फोन येत होता. टिकटॉक बद्दल मी लिहिलंय ते सेक्स्टिंगच्या स्वरूपात आहे. खरं म्हणजे विवाह बाह्य संबंधांसाठी यातला फार भाग महत्वाचा नाहीये आता टिकटॉकचा, कारण टीनेजर्सनी टिकटॉक हे ऍप वापरायचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे 7वीतल्या मुलींनी 8वीतल्या मुलाला आपलं अर्धनग्न छायाचित्र शेअर केलं अशी एक बातमी वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती, आणि मग त्या मुलाला सगळीकडे जाऊन हे चुकीचं आहे वगैरे असं सांगायला सांगितलं. पण सेक्स्टिंग म्हणजे सेक्स मेसेजेस एकमेकांना पाठवणं, टेक्स्ट मेसेजेस, इथून टिकटॉक सारख्या ऍपनी तुम्हाला व्हिडिओजच्या स्वरूपात एकमेकांशी बोलण्याची म्हणजे व्हिडिओ तयार करून एकमेकांना पाठवण्याची संधी दिली. आणि सोशल मीडियावर म्हणजे विवाह बाह्य संबंध वाढण्याचं सोशल मीडिया हे खूप मोठं कारण आहे, कारण पूर्वीच्या काळी लग्न झाल्यानंतर भांडणं झाली तर एकमेकांना वेळ मध्ये रिकन्साइल व्हायला देता येत होता. लगेच रागारागानी नवरा किंवा बायको निघूनच गेले असं होत नव्हतं. पण आता सोशल मीडियावर त्यातला एक कुठलाही एक पार्टनर जर सोशल मीडियावर आला तर तिथे त्याची समजूत घालायला किंवा सहानुभूती दाखवायला अनेक लोक म्हणजे फेसबुक मेसेंजरवर तयार असतात. मग जर कोणीतरी त्या भावनेच्या भरात सोशल मीडियावर फेसबुकवर सांगितलं की माझ्या नवऱ्याशी किंवा माझ्या बायकोशी भांडण झालं, तो असा आहे तो तसा आहे, भावनेच्या भरात आपण काहीही बोलून जातो, आणि त्याच्यातून नवीन रिलेशनशिप्स पटापट इझी अल्टरनेटिव्ह असं मी लिहिलंय सोशल मीडिया, तो आता एक नवीन प्रकार निर्माण झालेला आहे. कन्सेप्ट कशी बदलत गेली याच्यावर पुढच्या 2-3 स्लाइड्स आहेत. हेलेन ऑफ ट्रॉय ही एक ग्रीक दंतकथा आपण नेहमी ऐकतो की त्याच्यानंतर ट्रोजनचं युद्ध सुरू झालं, ही पुराणातली आहे. पण पॅरिस नावाच्या राजांनी जेव्हा हेलनवर प्रेम केलं तेव्हा तिचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं, म्हणजे ते विवाह बाह्य संबंधच होते आणि त्याच्यानंतर मग ते मोठं युद्ध झालं. इक्वाडोर मध्ये म्हणजे 1502 सालाकडे आपण आलोय,
तिथे हा अथापूर लुल्पा नावाचा राजा होता आणि तो त्याचे तो शेवटचा इंका संस्कृती जी लॅटिन अमेरिकेत होती त्यातला तो शेवटचा राजा. त्याचं 3,000 बायकांबरोबर त्याचं त्याचे अफेअर्स होते, लग्न झालेलंच होतं. आणि त्याच्या राज्यात हायरर्की वाईज एक्सेप्टेड अफेअर्स होती, म्हणजे गव्हर्नरला गव्हर्नरच्या पोझिशनला तो असेल एखादा माणूस तर त्यांनी 20 त्याला संबंध अलाउड होते. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्याला 8 होते, समजा अशी हायरर्की होती. आणि अफेअर हे तेव्हा पाप तर नव्हतंच, म्हणजे आता बऱ्याचदा ते पाप समजलं जातं, पण तो स्टेटस सिम्बॉल मानला जायचा. आपण कसं कसं विवाहबाह्य संबंधांचं बदलत केलं हे जरा केअरफुली बघा. 8वा हेनरी इंग्लंडचा राजा आणि ऍन बुलियन यांचं प्रेम प्रकरण खूप गाजलं होतं. हेनरीचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं आणि ऍन नावाच्या बाईच्या तो प्रेमात पडला आणि त्यांनी कॅथोलिक चर्चला, हे 1540 साली घडलं, कॅथोलिक चर्चला असं सांगितलं की मला पहिल्या बायकोपासून डिव्होर्स हवाय, तर त्या कॅथोलिक चर्चनी घटस्फोट घेता येणार नाही म्हणून ख्रिश्चन धर्माप्रमाणे म्हणून सांगितलं. तेव्हा त्यांनी वेगळं स्वतःचं चर्च सुरू केलं, म्हणजे प्रोटेस्टंट, म्हणजे प्रोटेस्ट केली त्यांनी या सगळ्याबद्दल आणि म्हणून प्रोटेस्टंट चर्च वेगळं निर्माण झालं. विवाहबाह्य संबंधातून एक वेगळा पंथ ख्रिश्चन धर्मात, कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन आहेत पण तो त्याच्यातून सुरू झालाय. 1745 साली फ्रान्सचा जो राजा होता तो त्याच अगदी 15व्या वर्षी लग्न झालं होतं आणि ती मेरी नावाची पोलंडची राजकन्या होती तिच्याशी त्यांनी लग्न केलं. तो पण पांपाडोर नावाच्या एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात होता आणि त्याच्यात खाली जे मी लिहिलंय की प्रेमासाठी लग्न हा चक्क तर्कटीपणा मानला जातो, म्हणजे लग्न आणि प्रेम याचा काही संबंध तेव्हा नव्हताच. लग्न ही नेहमी राजकीय राजघराण्यांनी एकत्र येणं. इंग्लंड आणि फ्रान्सचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला अनेक लग्न ही सोयीनी झालेली दिसतात आणि त्याच्या खालचीही लोक, म्हणजे राजघराण्यातली सोडून जी समाजातली इतर लोक होती ती पण कौटुंबिक व्यापार वाढावा, जमिनी एकत्र याव्यात किंवा सत्ता वाढावी आपली, कंट्रोल वाढावा याच्यासाठी लग्न करणं हे सर्वसंमत होतं आणि त्याच्यात प्रेमाचा काही संबंध नाही. तिथे अफेअर्स असणं हेच मान्य होतं आणि मुलं झाल्यानंतर सुद्धा एखाद्या माणसाचं बायकोशी जर सेक्शुअल रिलेशन्स असतील तर परवर्टेड, म्हणजे विकृत मानलं जायचं इथपर्यंत तेव्हा होत. आता या सगळ्यानंतर 1774 साली गटे हा जो लेखक होता त्यांनी सॉरोज ऑफ यंग वर्दर नावाचं पुस्तक लिहिलं आणि मी डावीकडे त्याचं चित्र टाकलं आणि त्याच्यात प्रथम एक माणूस ज्याचं विवाहबाह्य संबंध असतात म्हणून शेवटी आत्महत्या करतो आणि गटेच्या कादंबरींनी चित्र समाजाचं बदललं असं नाहीये, पण त्या काळात कुठेतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, म्हणजे विवाहबाह्य संबंध हे परत एकदा खूप पाप आहे, चुकीचं आहे आणि मग त्याच्यातून लोकांचं पार आत्महत्येपर्यंत किंवा खुनापर्यंत ते पोचायला लागलं. ऍना करेनिना ही टॉलस्टॉयची कादंबरी आहे, त्याच्यातली ऍना करेनिना शेवटी आत्महत्या करते कारण तिचं एका सोल्जरवर तिचं लग्न झालेलं असतं पण दुसऱ्या सैनिकावर तिचं प्रेम बसतं. देवदास तर सगळ्यांना माहितीच आहे. गाईड मध्ये पण रोझी आणि राजूची रिलेशनशिप ही आपल्याला अजूनही ते आपल्याही नजरेतून विवाहबाह्य संबंधांकडे जातं कारण तिचं लग्न झालेलं असतं. सिलसिला चित्रपटात सुद्धा अगदी आतापर्यंत जया भादुरी आणि अमिताभ आणि रेखा पळून जातात पण ते एकमेकांशी लग्न करत नाहीत, शेवटी आपापल्या लग्नांकडे परत येतात असा तो शेवट होता. मी पुढे जाते. या सगळ्यानंतर सुद्धा चार्ल्स डिकन्स हा जो लेखक होता खूप गाजलेला, टेल ऑफ टू सिटीज वगैरे त्याच्या कादंबऱ्या, त्याला 9 मुलं होती तरी सुद्धा 17 वर्षाच्या एका बाई बरोबर नेली नाव होतच, तिची 13 वर्ष त्याचं अफेअर होतं आणि तेव्हा ते इंग्लंडमध्ये मान्य केल्यासारखंच होतं. पॅरिसमध्ये 1857 साली फ्लॉबेर, गुस्ताव फ्लॉबेर नावाचा लेखक होता, त्यांनी मादाम बोवारी ही कादंबरी लिहिली आणि आपल्याकडे माया मेमसाब हा केतन मेहताचा पिक्चर होता, दीपा साहिनी त्यात काम केलं होतं. त्या कादंबरीत माया ही लग्न झाल्यानंतर अनेक पुरुषांशी संबंध ठेवते याच्यासाठी फ्लॉबेरवर खटला भरला गेला होता आणि तो खटला तेव्हा खूप गाजला होता. या काळात लग्न झालेला जोडीदार हाच आपला प्रेमिक, म्हणजे सेक्शुअली इमोशनली सर्व पातळ्यांवर त्याच्या बरोबरच राहायचं, तोच सोलमेट अशी संकल्पना या काळानंतर जास्त रुजली.
1987 सालाकडे मी येते, कारण मध्ये आपण प्रोटेस्टंट आणि कॅथोलिकचं पाहिलं की ते धार्मिक पातळीवर कसे त्याचे परिणाम झाले, सामाजिक पातळीवर कसे झाले ते आपण फ्लॉबेरचं पाहिलं, मादाम बोवारीचं. इथे मियामी मध्ये अमेरिकेत गॅरी हार्ट हा प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होता, राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक तो लढवत होता आणि खरं म्हणजे त्याला बऱ्यापैकी समर्थन होतं लोकांचं आणि तो पुढे चालला होता. पण डोना राईस नावाच्या बाई बरोबर त्याचं अफेअर आहे असं जेव्हा जाहीर झालं तेव्हा प्रचंड निदर्शनं झाली, लोकांनी त्याला म्हणजे त्याच्यावर बॅनर्स टाकला आणि त्यांनी त्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतली. म्हणजे राजकीय पातळीवर विवाह बाह्य संबंध पोचले, म्हणजे ते चुके असं पोचलं. 1992 साली इंटरनेटवर अल्ट डॉट पॉली अमोरी हा न्यूज ग्रुप सुरू झाला. हे खूप एक वेगळं डायमेन्शन आहे. पॉली गॅमी या शब्दाचा अर्थ विवाहित पुरुषाचे किंवा पुरुषाचे एकापेक्षा जास्त स्त्रियांबरोबर संबंध असणं याला पॉलीगॅमी म्हणतात. एका बाईचे एका पुरुषापेक्षा जास्त पुरुषांबरोबर संबंध असणं याला पॉली अँड्री असा शब्द आहे. आणि पॉलीअमरी मध्ये जोडीदाराच्या संमतीनं लग्न झालेल्या एकापेक्षा जास्त व्यक्तींशी, म्हणजे ग्रुप सेक्स किंवा हे जे प्रकार आहेत सगळे त्याला पॉलीअमरी असं म्हणतात. आणि हा न्यूज ग्रुप चक्क इंटरनेटवर सुरू झाला, तिथे लोक लॉग इन होऊन त्याचे सभासद व्हायला सुरू झाले. पण तेव्हा त्याला काही विरोधही झाला त्याच काळात. 2015 साली कॅनडामध्ये ऍशली मॅडिसन नावाची एक साईट होती, वेबसाईट होती, आणि तिथे सगळे विवाहबाह्य संबंध ज्यांचे आहेत ती त्या लोक त्या साईटचे सदस्य होते. पण ऍशली मॅडिसन ही डेटिंग साईट हॅक झाली आणि त्याचा एक महत्वाचा परिणाम असा झाला की त्याच्यावरचा डेटा जो काही मिळाला त्याच्यात त्या सभासदांची माहिती होती, त्याच्यावरून मानसशास्त्रज्ञांनी त्याचा बरंच अनालिसिस केलं की कुठल्या वयाचे कुठल्या प्रकारची लोक कशा प्रकारे विवाहबाह्य संबंधात होती, अनेक विश्लेषण त्यांनी केली. पण यातलंच एक प्रकरण म्हणजे चर्चमध्ये पेस्टर होता तो आणि प्राध्यापक होता, त्यांनी तोही साईट वापरतो हे लोकांना कळलं तेव्हा त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे विवाहबाह्य संबंध ठेवायचे तर होते पण ते लोकांना कळू नये असं, म्हणजे हा हे द्वंद्व सारखं त्याच्यात होतं. मी हेलास बेसिन आणि मार्स असं लिहिलंय कारण आपण फार ग्रीक पुराण कथांपासून आतापर्यंत आलो, याच्यात विवाहबाह्य संबंधांबद्दल लोकांची मतं किंवा लोकांना जे वाटत होतं समाजात त्याचे परिणाम जे घडत होते ते सतत बदलत गेले. आणि मार्सवर हेलास बेसिन, मार्स मंगळ नावाचा जो ग्रह आहे तिथे समजा अजून 100 वर्षांनी लोक राहिली तर तिथे परत आपण इंका संस्कृती सारखं अनेक जणांशी संबंध असणं हे सर्वसंमत होऊ शकेल, कारण हे सतत बदलत आहे चक्र, तेव्हा काय होईल आपल्याला सांगता येत नाही. मी एक सहज त्याच्यात लिहिलेलं आहे. आपल्या डेफिनेशन मध्ये कसं कॉन्फ्लिक्ट आहे मी आता इथे आणते. खरं म्हणजे जवळपास सगळ्या धर्मांमध्ये समाजांमध्ये संस्कृतींमध्ये विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जातो. सीतेला अग्निदिव्य करायला लागलं, मुस्लिम आणि ज्यू समाजात अडल्ट्रीला दगडाने ठेचून मारण्यासारख्या शिक्षा दिल्या जातात. स्टोनिंग ऑफ सुराया नावाचा एक त्याच्यावर मला वाटतं तो युट्यूबवर पण पिक्चर आहे. पण त्याच्यात आत्ता आत्ताच्या काळात एका मुस्लिम कंट्रीमध्ये मिडल ईस्ट मधल्या सुराया नावाच्या बाईला दगडानी ठेचून कसं मारलं त्याच्यावरती फिल्म आहे. काय पद्धतीने हे सगळं चालतं म्हणजे कसं मारलं हे नाही पण लोकांची मानसिकता काय असते हे समजून घेण्यासाठी तो पिक्चर बघायला हवा. पण याच्यात गंमत अशी आहे की आपल्या आपल्याशी जर आपण विचार केला ना तर आपण आपल्या बाप आपल्यालाही कोणाच्या बद्दल असं कळलं तर आपण म्हणतो की सेक्शुअली इनकॉम्पिटंट असेल किंवा हिंसक असेल, म्हणजे तो तिला मारत असेल किंवा ती त्याला तो जर अडल्ट्रस असेल तर आपण मनोमन म्हणतो की हो मग तिचं किंवा त्याचं बरोबर आहे, त्याचं काय चुकलं, त्यांनी ठेवले बाहेर रिलेशन्स तर काय बिघडतं. म्हणजे एकीकडे खूप आपण टोकाला जातो की हे अगदी असायलाच नाही पाहिजे, कोणी कोणाला फसवायलाही नाही पाहिजे, आपण जे पहिल्या ह्याच्यात म्हणलं होतं स्लाइडमध्ये. आणि काही वेळा आपण असं कन्फ्लिक्ट म्हणजे आपल्या आपल्या मनात सुद्धा विवाहबाह्य संबंध चुकका बरोबर इंडिव्हिज्युअल लेवलला सामाजिक लेवलला अजूनही
आपण त्याच्यावर डिजिटली हो किंवा नाही असं ठरवू शकत नाही. पण याबाबतीत सब्जेक्टिव्ह विचार केला तर कोणत्या मर्यादेला व्यभिचार म्हणायचं याचा विचार केला जाऊ शकतो. भावनिक गुंतवणूक, मिठी, चुंबन इथपर्यंत चालेल, ऑनलाईन चालेल, पण सेक्शुअल रिलेशन्स नकोत असं काही जण म्हणतात जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा. पण एकाच ओळीत जर आपण विचार करायचा ठरवला एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप म्हणजे काय, तर सेक्शुअल रिलेशन्स आउट ऑफ मॅरेज एवढा एकाच ओळीत विचार केला जातो आणि मग त्याप्रमाणे पुढे त्या नातेसंबंधांचं काय होणार ते त्याच्यावर ठरतं त्या विचारसरणीवर. मी पुढे जाते. याचं प्रमाण किती आहे म्हणजे आधी आपण कॉन्फ्लिक्ट बद्दल बोललो आणि त्या प्रमाणात खूप इंटरेस्टिंग सापडतं. अमेरिकेत साधारण 50% लोकांचे तरी विवाहबाह्य संबंध असतात, कमीत कमी चिटिंग तरी असतंच लग्नात. जगभरातचा जर स्टॅटिस्टिकल सर्वे घेतला तर 72% असं इथपर्यंत ते प्रमाण सापडतं. भारतात आपण राहतो, बिझनेस स्टँडर्ड मध्ये आलं असं होतं की 7 out of 10 वुमेन चीट ऑन स्पाउसेस. 48% ऑफ इंडियन्स बिलीव दॅट इट इज पॉसिबल टू बी इन लव्ह विथ टू पीपल ऍट द सेम टाइम. म्हणजे आपण विचार करू शकतो की आपण जेव्हा एकत्र कुठल्याही गॅदरिंग मध्ये सोशल कुठले मेळावे असतील, स्नेहसंमेलन असतील, तिथे बोलतो तेव्हा बरेच लोक विवाहबाह्य संबंधात बद्दल नाराजी किंवा तुच्छता दाखवतात, पण 50% लोकांना योग्य वाटतंय ते असंही लक्षात येतं. 1525 इंडियन मॅरिड इंडिव्हिज्युअल्स बिटवीन एज ऑफ 25 to 50 यांच्यावर हा सर्वे केला होता, त्याच्यातून हे निष्कर्ष आले. आणि अबाउट 55% ऑफ मॅरिड इंडियन्स हॅव बीन अनफेथफुल टू देअर पार्टनर्स ऍटलीस्ट वन्स. म्हणजे आयुष्यात एकदा तरी त्यांनी ते फसवलं होतं. त्या 56% बायका आहेत. आणि या शेवटच्या जे 3 म्हणजे वरचं बिझनेस स्टँडर्ड मध्ये आलं होतं, 26 February 2020 चं लाईव्ह मिंट हे जे ऑनलाईन वर्तमानपत्र आहे त्याच्यात हा रिसर्च आला होता इंडिया बद्दलचा, त्याच्यातून मी हे आकडे घेतलेत. म्हणजे आपण प्रमाण पाहायला गेलं तर आपल्याला कुठेतरी हिपोक्रसी आणि दुटप्पीपणा लगेचच दिसून येतो. आपण कारणांकडे जाऊयात. एक तर अर्ली मॅरेज म्हणजे लवकर 20-25 वर्षी लग्न केलं, 30 पर्यंत सेटल झाले आणि 40 मग काहीतरी थ्रिल सिकिंग म्हणून बऱ्याचदा विवाह बाह्य संबंध सुरू होतात. मध्य लटपटीत गौरी देशपांडेची कादंबरी आहे आणि मध्य लटपटीत म्हणजे मध्यम वयीन जोडप्यांमध्ये त्यातल्या व्यक्तीला मधल्या स्त्रीला नवऱ्याचा कंटाळा आल्यासारखं वाटतं. मग ती परदेशात असते, तिथून भारतात येते आणि मग निरनिराळे अल्टरनेटिव्ह म्हणजे विवाह बाह्य संबंध ट्राय करते असं नाही, पण ती प्रयत्न खूप करते की या सगळ्यातून बाहेर यायचं. आणि मग नंतर तिच्या लक्षात येतं की हा मिड एज किंवा मिड लाईफ क्रायसिस होता. द फॅक्ट्स ऑफ लाईफ नावाचा एक इंग्रजी चित्रपट मी मध्यंतरी पाहिला, त्याच्यात 3 जोडप्यांची कथा होती आणि त्यातल्या 2 जोडप्यांमधल्या एक बायको आणि एक नवरा असं एका ट्रिपला त्या दोघांनाच एकत्र जावं लागतं. आणि मग त्यांच्यात काही काळ, मी जसं लिमरन्स म्हणलं तसं की कंटाळा येतो म्हणून काही काळ त्यांच्यात प्रेम जमत, पण नंतर त्यांना लक्षात येतं की आपापल्या पार्टनर बरोबर आपण जास्त हॅपी आहोत. मॅरिड फॉर रॉंग रिझन्स म्हणजे आपण सुरुवातीच्या काही स्लाइड्स मध्ये पाहिलं तसं केवळ सोय म्हणून, केवळ राजकीय सोय किंवा सत्तेसाठी किंवा जमिनी किंवा बिझनेससाठी बिझनेस वाढावा म्हणून अशी जर लग्न झालेली असतील, सोयरीक जुळवलेली असेल, तर विवाह बाह्य संबंध असण्याचं प्रमाण अर्थातच वाढू शकतं. इनएबिलिटी टू डील विथ चेंजेस. बऱ्याचदा असं होतं की सरळ रेषेत आयुष्य चाललेलं असतं, पण घरात कोणी आजारी पडलं, कोणाचा मृत्यू झाला, कोणाची नोकरी गेली, फायनान्शियल लॉस, पण आर्थिक संकट आलं, त्यावेळेला जो पार्टनर आतापर्यंत सरळ रेषेत लग्न चाललेलं असताना जो जोडीदार तुमच्याशी जुळवून घेतोय किंवा तुमचे आणि त्याचे विचार जुळतायत असं तुम्हाला वाटत असतं, पण असं काहीतरी अचानक क्रायसिस आला तर एक पार्टनर आहे तो या सगळ्याला तोंड देऊ शकत नाही, तो खूप चिडचिडा होऊ शकतो किंवा भावनिक प्रतिसाद योग्य पातळीवर दिला नाही, तर त्यातला दुसरा जोडीदार आपल्याला समजून घेणारी व्यक्ती बाहेर आहे असं लक्षात आल्यानंतर फसवणुकीकडे लग्नातल्या जाऊ शकते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बिकमिंग पॅरेंट्स, मी म्हणेन की शादी के साइड इफेक्ट नावाचा पिक्चर बघा, कारण अचानक सगळ्या प्रायोरिटीज बदलतात, सगळं आजूबाजूचं वातावरण बदलतं,
बायका आपला वेळ मुलांना देतात सगळा 200% असं मी म्हणलंय, आणि अचानक पुरुषांना असं वाटायला लागतं की आपण या आपण कुठेही आपल्याला महत्व नाहीये आणि आपण या सगळ्यात हरवून गेलोय. आणि आधी जे काही त्यांचा टुगेदरनेस होता, ते कुठे फिरायला जात असतील, कुठे हॉटेलिंग करत असतील किंवा ट्रिप्सना जात असतील, त्या सगळ्या गोष्टी अचानक बंद होतात, मुलांचं करण्याची जबाबदारी येऊन पडते. आणि मासूम चित्रपटात नसरुद्दीन शहा तिला सांगतो की तू माहेरी गेली होतीस डिलिव्हरीसाठी, तेव्हा मी दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलो आणि त्याच्यातून त्याला मूल होतं. मासूम हा एक अजून चित्रपट असा आहे की त्याच्यात ते रिकन्साइल करतात, म्हणजे शबाना आझमी रिकन्साइल करते, हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, ते चुका बरोबर या वादात मी आता जात नाहीये. फिजिकल डिससॅटिस्फॅक्शन, सेक्शुअल इनकॉम्पिटन्सी हे मोस्ट कॉमन रिझन आहे विवाहबाह्य संबंधाचं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. इमोशनल डिस्कनेक्ट, सुरुवातीची जी कविता होती तिथे होतं की लॅक ऑफ टाइम, लॅक ऑफ कम्युनिकेशन. ऍव्हरेज 12 मिनिट्स पर डे हे मी अशासाठी लिहिलंय की सोशल मीडियाचा, मोबाईलचा, इंटरनेटचा शिरकाव, डिजिटल मीडियाचा आपल्या आयुष्यात झाल्यानंतर नवरा बायको दिवसभरात एकमेकांना वेळ देतात याचा ऍव्हरेज आता फक्त 12 मिनिटांवर आलाय. मग त्यांच्यातलं कुठलंही रिलेशनशिप टिकणं हे इतकं आता अवघड झालंय. अस्तित्व चित्रपटात तब्बूचं असं दाखवलंय की तिचा नवऱ्यासारखा फिरतीवर असतो आणि मग शारीरिक मानसिक सगळ्याच पोकळीतून ती तिच्या संगीत शिक्षकाच्या प्रेमात पडते. परत लाईफ इन अ मेट्रो मध्ये ती म्हणते की आपण 2 BHK 3 BHK चा फ्लॅट घेतला, आम्ही गाडी घेतली आणि भरपूर त्याच्यासाठी काम केलं, पण शेवटी असं झालं की आम्ही एकमेकांचे उरलो नाही. कारण माझ्या ओळखीचंच एक उदाहरण आहे की त्यातली बायको आहे ती प्रोफेसर आहे आणि नवरा पण शिकवतो, आणि त्यांनी घर घेतलं, 2 मोठं रो हाऊस घेतलं आणि 2 व्हीलर्स होते त्यांच्याकडे आणि 4 व्हीलर घ्यायची म्हणून मग आता त्यांना एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लागतील. तेव्हा त्यातला नवरा होता तो असं म्हणला, म्हणजे माझ्याशी त्याचं बोलणं झालं होतं की होईल एवढंच की ती चारचाकी गाडी घेण्यासाठी आपण अजून दोघं क्लासेस घेऊ आणि त्या चारचाकी गाडीतून फिरण्यासाठी मात्र आपल्याकडे वेळ उरणार नाही, त्यामुळे आपण 2 व्हीलरवर दोघं जण भटकतोय त्यात आपण हॅपी आहोत, का आपण 4 व्हीलर घ्यायची हे आपल्याला ठरवायला पाहिजे. हा प्रत्येकाचा परत निर्णय आहे, पण खूप सारे पैसे, खूप छान छोकीचं आयुष्य याच्यात पुढे गेल्यानंतर आपोआपच यू नीड टू शेअर, यू नीड टू टॉक, यू नीड टू एक्सप्रेस, यू नीड टू लिसन आणि यू नीड टू लाव्ह, टुगेदरनेस हा कमी कमी होत जातो आणि इमोशनल डिस्कनेक्ट वाढतो आणि विवाहबाह्य संबंधांचं किंवा विवाहात असून सुद्धा सुखी नसण्याचं ते खूप मोठं कारण आहे. मी पुढे जाते. डिसअग्रीमेंट ऑन कोअर व्हॅल्यूज, आयडियोलॉजीज बदलत जातात. 7-7 चित्रपटाचं मी उदाहरण अशासाठी घेतलंय की भ्रष्टाचार आणि इतर गोष्टी कॉलेज लाईफ मध्ये असताना त्याला आवडत नसतात, पण नंतर मात्र तो अचानक लग्न झाल्यावर बदलतो आणि मग त्यांच्यात पोकळी निर्माण होते. मी पुढचं उदाहरण देत नाही, आपल्याला थोडं लवकर पुढे जायला हवं. डिफरंट लाईफ प्रायोरिटीज, आंधी हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण आहे. तिला राजकारणात जायचं असतं आणि त्यात अनेक गुलजारचे डायलॉग्स आहेत की तुम तो वो करना चाहती थी वगैरे असं, आणि मग ती वेगळी होते. नो कॉमन इंटरेस्ट, कपल्स हॅव नथिंग टू शेअर विथ इच अदर, दे विल पॉसिबली गेट ऑपॉर्च्युनिटीज टू इंटरॅक्ट विथ अदर्स. नवरंग चित्रपटात तो म्हणतो की मला जी काही क्रिएटिव्हिटी आहे ती त्याच्यासाठी त्या मोहिनीची गरज आहे, असं त्याचं एक बेसिक थीम आहे. होनाजी बाळामध्ये पण तेच आहे. वंशवृक्ष नावाची सिल भैरप्पांची कादंबरी आहे, त्याच्यात एका शिक्षित मुलीची ज्या त्यांचं लग्न झालेलं असतं आणि मात्र त्याला एक इंटेलेक्च्युअल पार्टनर हवी असते आणि म्हणून दुसऱ्या एका बुद्ध बाई बरोबर तो राहत असतो, कात्यायनी नाव आहे त्याच्यात. वंशवृक्ष ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणं आहेत आणि हे सगळं करणं चुका बरोबर या गोष्टींकडे मी आता पूर्णपणे त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करते, तो पूर्णपणे वेगळा एका वेगळ्या प्रेझेंटेशनचा मुद्दा आहे. नीड फॉर एक्साइटमेंट, शेअर बोर्डम आणि खूप कंटा आला लग्नात म्हणून सहज मजा म्हणून एक्साइटमेंट म्हणून दुसरं रिलेशन ठेवलं, भारतात याचं प्रमाण 55% आहे आणि म्हणून हे खूप महत्वाचं ठरतं. करिअर ऍडव्हान्समेंट, याच्यात
आपल्याला काही फार नवीन बोलायची गरज नाहीये, कारण प्रमोशन मिळावं म्हणून स्पोर्ट्स मध्ये नवीन वरची पोझिशन किंवा कुठल्या तरी चांगल्या मॅच मध्ये खेळायला मिळावं म्हणून, शिक्षणात पीएचडी साठी, हे या प्रकारे विवाह बाह्य संबंधांचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे आणि कधी कधी ते त्या म्युच्युअली अग्रिएबल पण असत. पर्सनल फायनान्सेस, आस्था चित्रपटात ते होतं की आपल्या संसारात म्हणजे नवरा कमी कमावतो आणि म्हणून ती त्याला मुलाला महागडे बूट कुठले तरी ब्रँडेड घेऊन द्यायचे म्हणून दुसऱ्या पुरुषांबरोबर संबंध ठेवते, असं आस्था या चित्रपटात होतं. रेखा आणि मला वाटतं ओमपुरी होते त्याच्यात. पण अशा प्रकारे सुद्धा पैशाच्या आकर्षणाने हे घडू शकतं. रिव्हेंज हा प्रकार असा आहे की बऱ्याचदा एका पार्टनरचे रिलेशन असे आहेत, विवाह बाह्य तो चीट करतोय असं कळल्यानंतर मी पण करून दाखवतो किंवा मी पण करून दाखवते, त्याच्यातून त्याच्यावर सूड घ्यायचा म्हणून, किंवा इतर कुठल्या गोष्टीत पटत नाही मग मी आता दाखवतेच, किंवा करिअरमध्ये पार्टनर खूप वरती गेलाय आणि मला त्याचा त्रास होतोय तर मग मी करून दाखवते किंवा करून दाखवतो, तो सूड घेण्यासाठी सुद्धा अनेकदा विवाह बाह्य संबंधांकडे लोक जातात. जेंडर मध्ये कसा फरक पडतो, जेंडर वाईज सेक्शुअल आणि इमोशनल अटॅचमेंट मधला फरक मी सुरुवातीला सांगते, कारण मी अनही स्टोरी नंतर सांगते. आदिमानवाच्या बाबतीत असं होतं की मानवाचं अस्तित्व जर टिकायचं असेल तर जास्तीत जास्त मानवजात पैदा करणं, त्याच्यामुळे आजही स्प्रेड करण्यासाठी मानवाचं अस्तित्व, तेव्हा ते डोक्यात त्यांच्या खूप फिक्स होतं की जास्तीत जास्त संतती व्हायला पाहिजे, त्यामुळे लैंगिक संबंध पुरुष सहज ठेवू शकतो. शेती प्रधान संस्कृतीत मालकी हक्क आणि पजेसिव्हनेस आला, त्याच्यामुळे आपली शेती जर आपल्याच मुलाला मिळायला हवी असेल तर आपल्या बायको पासून जे मूल आहे ते आपलंच पाहिजे, या विचारसरणीतून ती संतती आपली असावी ह्याच्यातून पजेसिव्हनेस आला आणि मग स्त्रियांच्या चारित्र्याला खूप महत्व आलं. म्हणजे कायम असं होतं की विवाह बाह्य संबंध पुरुषाने ठेवले तर त्याला सहानुभूती जास्त मिळते, बायकांना ती कंपॅरेटिव्हली मिळत नाही, त्याच्यात सुद्धा हे आहे. आणि स्त्रियांना मात्र मुलं वाढवायची असतात आणि त्यांना त्याच्यात भावनिक गुंतवणूक जास्त. आजही रिलेशनशिप मध्ये विवाहातली असेल किंवा विवाह बाह्य असेल, भावनिक पातळीवर स्त्रिया खूप गुंततात आणि कित्येक विवाह बाह्य संबंधांमध्ये आजही पुरुषांचे संसार मोडायचे असं बायकांना करायचं असतं असा त्यांचा उद्देश नसतो, उलट ते त्यांचा संसार जपण्यासाठी या दुसरी जी बाई असते ती पण बऱ्याचदा एफर्ट्स घेत असते, कारण तिला इमोशनल अटॅचमेंट तिची जास्त असते, अशी उदाहरणही खूप आहेत. दोन्ही म्हणजे पुरुषांनी विवाह बाह्य संबंध ठेवले किंवा स्त्रीनी, नवरा बायकोंच्या दोघांच्याही नकारात्मक आणि मत्सराच्याच प्रतिक्रिया उमटतात, पण त्या दोघांना कशाचा मत्सर वाटतो यावर संशोधन चालू, म्हणजे तिथे भिन्न गोष्टींचं आहे. म्हणजे स्त्रियांना त्याचे दुसऱ्या स्त्रीबरोबर सेक्शुअल रिलेशन्स कसे आहेत याच्यापेक्षा सुद्धा तिच्यावर त्याचं प्रेम जास्त आहे का, तो तिच्यात जास्त गुंतला आहे का, याचं जास्त काळजी वाटत असते. वेरॅज पुरुषांना सेक्शुअली तो तिला जास्त सॅटिस्फाय करतो का, याचं टेन्शन जास्त असतं. अशा असं जेंडर मधला तो फरक आहे. आणि अनय ही जी कथा आहे ती अरविंद गोखलेंची कथा आहे आणि त्याच्यात एक जोडपं आहे आणि त्यातली जी स्त्री आहे ती मी खूप वर्षांपूर्वी गोष्ट वाचली आहे, पण ती अचानक तिला एक मला वाटतं राजकीय पातळीवर तिचा गुरु असं ती ग्रामपंचायतीचं किंवा सगळं काम करायला लागते, ती त्यांच्या बरोबर सभा समारंभांना जाते, ती त्या राजकीय नेत्याची असिस्टंट म्हणून काम करायला लागते आणि तो जो राजकीय नेता असतो तो खूप तिच्याहून वयाने मोठा असतो आणि तिचा नवरा तिला घ्यायला येतो, म्हणजे तिथे टांग्यातून मला वाटतं जात असतात, तेव्हा तो नवरा म्हणतो की तुझं त्या माणसाबरोबरचे रिलेशन्स मला सहन होत नाही, तर ती म्हणते की तू वेडायस का, आमच्या दोघांमध्ये किती वयाचं अंतर आहे, तेव्हा तो असं म्हणतो की तू त्याच्याबरोबर शारीरिक पातळीवर गुंतलीस असं मला म्हणायचं नाहीये, पण तुझं वागणं, तुझं दिसणं, तुझं बोलणं, तुझा प्रत्येक हालचाल आणि तुझे विचार हे सगळे इतके त्याच्यासारखे झाले की तू आता माझी बायको उरलेलीच नाहीयेस. आणि अनय हा राधेचा नवरा, म्हणजे त्या पर्स्पेक्टिव्ह मधून त्या गोष्टीचं नाव अनय आहे की आपण राधा आणि श्रीकृष्ण यांचं नेहमी त्यांची मंदिरं सुद्धा असतात, पण अनयला काय वाटत असेल राधेच्या नवऱ्याला की आपली बायको दुसऱ्यात इतकी तनामनाने ती त्याची झाली आहे, किंवा कक्कड ही जी कादंबरी किरण नगरकरांची आहे त्याच्यात
भोजराजाला म्हणजे मीरा आणि श्रीकृष्ण, तर भोजराजाला काय वाटत असेल म्हणजे गकड या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून हे लिहिलंय की शारीरिक पातळीवर माणूस म्हणजे आपला पार्टनर किती गुंतला याच्यापेक्षा सुद्धा इमोशनली तो दुसऱ्याचा आहे, याचा खूप त्रास दोन्ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो आणि तो खूप एक डिस्कशनचा मुद्दा होऊ शकेल. मी पुढे जाते. रिस्क आणि रिस्पॉन्सेस कशा कशामुळे असं होतं, तर आधी म्हणजे अनेकदा असं होतं की एक प्रकरण विवाहबाह्य होतं आणि मग आधी असं प्रकरण असेल तर पुढे पुढे ती अनेक संबंध होऊ शकतात. सेक्शुअल परमिसिव्हनेस म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर लैंगिकता लैंगिक रिलेशन दुसऱ्याशी असणं हे जर सहज परमिसिव्ह असेल तर अर्थातच ती ऍटिट्यूड डेव्हलप होते आणि मग तिथे जास्तपणाने सगळे संबंध असतात. नार्सिसिस्टिक माणसं असतात, नार्सिसिझम हा पर्सनॅलिटीचा एक प्रकार आहे, पण एकूणच सगळ्या समाजात मी कसा वरती आहे किंवा कुठल्याही ग्रुपमध्ये, किंवा नार्सिसिस्टिक माणसं ही कायम दुसऱ्याला कंट्रोल करायला बघतात आणि सगळ्यांपेक्षा मी किती वेगळा मोठा उच्च आहे हे दाखवण्याचा सतत इगो त्यांचा दिसत असतो. तर याही बाबतीत म्हणजे माझे किती बायकांचे संबंध आहेत किंवा सगळेजण माझ्या पुढे कसे झुकतात इन्क्लुडिंग अनेक बायका हे दाखवण्यासाठी नार्सिसिस्टिक माणसा व्यक्तिमत्वांचे विवाहबाह्य संबंध आणि खूप जास्त बायकांचे अफेअर्स असू शकतात. अनेक वुमनायझर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो माणूस बऱ्याचदा नार्सिसिस्टिक असतो. एक्स्ट्रोवर्ट माणसाची विवाहबाह्य संबंध जास्त असणं हे खूप समजण्यासारखं आहे, कारण जो इंट्रोवर्ट असतो तो मुळात बोलायला सुद्धा लोकांशी जर घाबरतो तर तो त्याच्यामुळे त्याचे संबंध आणि त्याचे रिलेशनशिप असणं हे कम्पॅरेटिव्हली अवघड असतं, पण म्हणून इंट्रोवर्ट माणसांचे एक्स्ट्रा मराठी रिलेशनशिप नसतात असा निष्कर्ष काढता येत नाही. आपण फक्त तुलना करतोय त्या बाबतीत. अटॅचमेंट अँझायटी हा एक मानसशास्त्रातला प्रकार आहे. खरं म्हणजे हा अटॅचमेंट अँझायटी आणि एक्स्ट्रा मराठी रिलेशनशिप हा एक स्वतंत्र परत विषय आहे, पण कुठल्याही नात्यांमध्ये काही माणसं इन्सिक्युअर असतात लहानपणापासूनच, कारण त्यांचं तसं अपब्रिंगिंग असतं आणि मग ते जर इन्सिक्युअर असतील तर आहे त्या जोडीदाराबरोबर त्यांना सुरक्षित वाटत नाही म्हणून विवाह बाह्य संबंध सुरू होतात. अँक्शियस प्री ऑक्युपाइड असा एक त्याच्यात अटॅचमेंट अँझायटीतली एक पर्सनॅलिटी आहे. त्याच्यात असं त्या लोकांना वाटत असतं की मला लोक हवी आहेत पण त्या लोकांना मी नकोय, म्हणजे माझ्या जोडीदार मला खूप हवा आहे पण त्या जोडीदाराला मी नकोय असं त्याला त्यांना वाटायला लागतं लग्नापुरतं बोलायचं झालं तर, आणि त्याच्यातून ते दुसरीकडे जातात. डिसमिसिव्ह अवॉर्डन मध्ये आय डिपेंड ऑन नोबडी, म्हणजे मी स्वतंत्र आहे, माझं लाईफ माझ्या अख्तियारीत आहे, आय लिव्ह लाईफ ऑन माय ओन टर्म्स, आणि मग मी काय मी बायकोवरही अवलंबून नाहीये त्याच्यामुळे मी कितीही रिलेशनशिप्स ठेवू शकतो, त्याच्यातून पण त्यांची रिलेशनशिप्स वाढू शकतात. फिअरफुल अवॉर्डन मध्ये आय एम अफ्रेड टू गेट इन टू एनी रिलेशनशिप, ज्यात मी आय एम अफ्रेड टू गेट हर्ट असं आहे तर त्या भीती वाटत असते. मी नेहमी उदाहरण देते अनेक प्रेझेंटेशन मध्ये की मर्लिन मनरोच असं एक वाक्य आहे की अ स्मार्ट गर्ल लिव्स बिफोर शी इज लेफ्ट, म्हणजे तिला इतकी ती भीती होती की लोक मला दुखावतील त्याच्यामुळे मर्लिन मनरोची अनेक अफेअर्सच्या मागे ती भीती होती. डिअर जिंदगी मधली पण आलिया भट्टचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यात ती तिची खूप दोन तीन ब्रेकअप झालेले असतात कारण तिला सारखी भीती वाटत असते की कोणीतरी आपल्याला सोडून जाईल त्याच्या आधी मीच सोडते. या सगळ्या प्रकारांमधून मानसिक कारण आहेत लोक विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. आधीची रिझन्स होती ती बऱ्यापैकी सामाजिक होती, ही मानसिक किंवा तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे आहेत. त्याच्या पुढे असं आहे की स्त्री किंवा पुरुष आपापल्या जोडीदारांचं लक्ष दुसरीकडे गेलं आहे हे ओळखण्यात बरेचदा अचूक ठरतात, म्हणजे अगदी सुसंवाद असेल किंवा विसंवाद असेल किंवा भेटाचा संवाद असेल अशा कुठल्याही रिलेशनशिप मध्ये आपला पार्टनर दुसऱ्या कोणामध्ये तरी गुंतला आहे याचे आडाखे जेव्हा ते बांधतात ते बरेचदा अचूक ठरतात असं निरीक्षण आहे. पण याच्यात सुद्धा दोन प्रकार आहेत की जर मी खाली लिहिलंय की एक तृतीयांश लोक आपल्या जोडीदाराला समोरासमोर सांगतात, मान्य करतात, कन्फ्रंटेशन करतात आणि ते सांगितल्यानंतर नात्यात ताण येतो म्हणजे तो इनएव्हिटेबल असतो, पण
जर सांगितलं तर रिकन्साइल होण्याचं प्रमाण, म्हणजे कन्फ्रंट केलं नीट बसून सांगितलं तर मान्य केलं म्हणून मधला काळ खूप अवघड गेला तरी त्याच्यातून नातं परत नीट होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि अशा वेळी जे म्हणतात की आम्हाला त्या नात्यात राहायचं नाहीये, त्याचे फक्त निम्मेच लोक नातं तोडतात. पण जर चिटिंग समोर आलं, म्हणजे दुसरीकडून कोणाकडून तरी समजलं, बाळात कोणीतरी ठेवली, बऱ्याचदा आजकाल त्या मोबाईलच्या बाबतीत तर खूप आहे, अचानक कोणाकडून कळलं, निरीक्षणातून उघड झालं किंवा अप्रत्यक्ष पुरावे दिसले, तर फसवणुकीची भावना जास्त वाटून नातं तुटतं. म्हणजे ऑनेस्टी हा जो प्रकार आहे तो इथे खूप कामाला येतो. ग्रुपमध्ये बरेच सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांना हे त्यांच्याकडे जास्त माहिती असेल त्यांना या बाबतीत. मी शेवटच्या स्लाइड कडे येते. इफेक्ट्स काय काय होतात, अर्थातच डिव्होर्स हा पहिला आहे. सेक्शुअल रिलेशनशिप जर जास्त असतील तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस पसरण्याची शक्यता एकमेकांना दिली जाण्याची खूप असते. हिंसात्मक प्रतिक्रिया म्हणजे अगदी पार्टनरचा त्या खून करणं वगैरे, पण अचानक चित्रपटात तो खून करतो. वध नावाचा नाना पाटेकरचा चित्रपट होता, अग्निसाक्षीमध्ये परवर्टेड एक वेगळाच प्रकार आहे, पण तिथपर्यंत लोक जातात. आणि आपण वर्तमानपत्रांमध्ये या बातम्या अगदी सर्रास वाचतो की प्रेम प्रकरणातून झालेले खून, याचं काही फार नवीन सांगायला नकोय. अर्थातच विवाहबाह्य संबंधांचे मुलांवर खूप मुलं असतील तर परिणाम होतातच. त्यांना मुख्य म्हणजे ते लग्न या बाबतीत कन्फ्युज होतात, विवाह संस्था या बाबतीत त्यांना खूप असुरक्षित वाटतं कारण काय करायचं कळत नाही. आणि अशा वेळी मुलांना, मुलांशी पण समोर बसून त्यांना समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की याच्यातलं खूप इंटरेस्टिंग स्टडी आहे, मी मध्ये पुस्तक वाचलं होतं, की आपल्याला असं वाटतं की ज्यांचे म्हणजे लग्न एकत्र जर जोडपी राहिली आणि इतर मुलं त्यांची चांगली वाढतात, पण जर जोडप्यांमध्ये विसंवाद असेल आणि त्यांची खूप भांडणं होत असतील आणि ती मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांचे ब्रेकअप होण्याचं प्रमाण हे जास्त असतं, पण आई वडिलांनी जर वेळच्या वेळी डिव्होर्स घेतला तर ती मुलं उलट चांगल्या प्रकारे वाढू शकतात किंवा चांगल्या प्रकारे नंतर स्वतःच्या आयुष्यात रिलेशनशिप सांभाळतात. म्हणजे न जमणारं लग्न कसंही करून, भांडाभांडी करून, खूप एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत करून ते जर जबरदस्ती टिकवलं तर मुलांवर ऍडव्हर्स परिणाम होतात. म्हणजे कसंही करून आम्ही लग्न टिकवलं आणि मुलांना वाढवलं हे थोडस चुकीचं आहे. भावनिक परिणाम अर्थातच दीर्घकाळ टिकतात. म्हणजे नंतर रिलेशनशिप मध्ये एकदा जर असं कळलं तर लोक परत दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये जाऊ शकत नाहीत असं बऱ्याचदा घडतं. एकदा तुटलेलं नातं परत सांधणं अवघड असतं. दोघांची क्षमाशील वृत्ती, संवादाची इच्छा आणि विश्वास याच्यावर अवलंबून असतं. अर्थ चित्रपटाचं मी अशासाठी म्हणलं की आंधीचं मी उदाहरण दिलं की ते थोडस एकमेकांना समजून घेतात. किंवा मासूम मध्ये अर्थ मध्ये ती म्हणते शेवटी शबाना आझमी की मी तू जसा माझ्याशी वागलास तसं मी तुझ्याशी वागले असते तर तू माफ केलं असतंस का. आणि त्याच्यातूनच दोघांचे मार्ग वेगळे होतात. हा पण एक प्रकार आहे की नाही परत एकदा जमणार असं सांगायचं. या सगळ्यात खूप खरं म्हणजे खूप एक वपुंच म्हणलं तर विनोदी वाक्य म्हणजे खूप विचार करण्यासारखं आहे की प्रेम ही गोष्टच अशी आहे की पहिल्याने दुसऱ्यावर केलेलं तिसऱ्याला आवडत नाही. त्यामुळे हा विवाहबाह्य संबंधाचा हा पाया आहे असं मला वाटतं. कधीच आपला जोडीदार दुसऱ्या कोणा प्रेम करतो कुठल्याही नात्यात कोणालाही आवडत नाही. शेवटचा मुद्दा आहे तो मी 2 मिनिटात सांगते की याच्यावर म्हणजे विवाहबाह्य संबंधातून सायकोलॉजिस्ट कडे जी लोक जातात आणि इतर काही कारणांनी सायकोलॉजिस्ट कडे जी जोडपी जातात ती विवाहबाह्य संबंधातून गेलेल्या जोडप्यांना मध्ये ताणतणाव खूप जास्त आणि डिप्रेशन खूप असतं. त्यामुळे रिकन्साइल होण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो आणि सुमारे 6 महिने 1 वर्ष जर त्यांनी थेरपी घेतली आणि तिथपर्यंत ते पोहोचले तर मात्र ते इतर जोडप्यांच्या इतर प्रॉब्लेम्सच्या जवळपास येऊ शकतात आणि मग नातं जुळण्याची शक्यता असते. पण बेसिकली मॅरिटल रिलेशनशिप मधून आपण सायकोलॉजिस्टशी जर बोलत असू तर ह्या सगळ्याला परत वेळ लागणार आहे, पण समजून घेऊन
त्याप्रमाणे पुढे जाण्याची खूप गरज आहे. शेवटी तेवढं मी एकच स्लाइड मध्ये सांगेन, द बेस्ट थिंग टू स्पेंड ऑन युअर रिलेशनशिप इज टाइम, कॉन्व्हर्सेशन, संवाद मी म्हणलं, एकमेकांशी कन्फ्रंट करा, एकमेकांना वेळ द्या, अंडरस्टँडिंग पाहिजे एकमेकात, आणि ऑनेस्टी, म्हणजे कॉन्व्हर्सेशन मध्येच ती ऑनेस्टी पण येते. आणि मला असं वाटतं की फर्गिव्ह आणि फर्गेट हा जो कायम मूलमंत्र आहे तो विवाहबाह्य संबंधांमध्ये आहे. की बऱ्याचदा असं होतं की लोक वरवर दाखवतात की मी पार्टनरला, जोडीदाराला माफ केलंय, पण ते विसरलेले नसतात आणि मधून मधून त्याचे उल्लेख सारखे येत राहतात. तर फर्गिव्ह आणि फर्गेट हे खरं म्हणजे आधी स्वतःच्या बाबतीत सुरू होतं की आपण काहीतरी चूक केली आहे, स्वतःला माफ, म्हणजे असा गिल्ट अनेक वर्ष न घेता स्वतःला माफ करता आलं पाहिजे आणि जोडीदाराला पण माफ करता आलं पाहिजे. तर कुठलंही रिलेशन, मी आता एक्स्ट्रामॅरिटल किंवा विवाहातले संबंध, नवरा बायको यांच्याबद्दल बोलतीये, पण रिलेशनशिप ही म्हणजे एका तासात बोलण्याची खरं म्हणजे ती गोष्ट नाहीये. कुठल्याही याच्यात समजून घेण्याची खूप गरज असते एकमेकांना, आणि फर्गिव्ह आणि फर्गेट हा मूलमंत्र वापरायला हवा. या नोटवर मी प्रेझेंटेशन संपवतेय. कोणाला प्रश्न असतील तर विचार. कोणाला प्रश्न असतील तर विचारा, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकता किंवा मग तुमचा माइक ऑन करून तुम्ही डायरेक्ट मॅडमला विचारू शकता. एक प्रश्न आलाय चॅट बॉक्स मध्ये, याला आजच्या टीव्ही मालिका जास्त जबाबदार आहेत का एक्स्ट्रा मराठा रिलेशनशिपला? अच्छा, टीव्ही मालिका, टीव्ही मालिका, हा, मीडियाचं, म्हणजे टीव्ही मालिका असं एवढं मी म्हणणार नाही, पण मीडियाचा सगळेच नातेसंबंध बिघडण्यात खूप मोठा हात आहे. कारण आधी प्रिंट मीडिया होता तेव्हा लोकांना समोर दिसत नव्हतं, ऑडिओ मीडिया आला, रेडिओवर जे काही ऐकत होतो त्याचा परिणाम तुलनेने नातेसंबंधांवर कमी होता, पण व्हिज्युअल मीडिया आला, त्याच्यातच टीव्ही आला. म्हणजे तुम्ही जाहिराती बघता किंवा म्हणजे ब्रँडेड कपड्यांचं आकर्षण जाहिराती बघून वाढतं, किंवा टीव्ही सिरियल मध्ये जसं तिच्या किंवा त्याच्या साड्या किंवा तसे कपडे, आणि टीव्ही सिरियल मधली माणसं जशी वागतात तसं आपण प्रत्यक्ष जीवनात वागू शकतो. चित्रपटांचा पण त्याच्यात खूप मोठा हात आहे. जसं मी सोशल मीडिया म्हटलं तसं डेफिनेटली जे व्हिज्युअल मीडियाचा इम्पॅक्ट खूप जास्त असल्याने त्याच्यातून हे प्रकार वाढतात, हे बरोबर. हॅलो, एक आणखी प्रश्न आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जर 10 ते 12 वर्ष असेल तर त्याला नक्की कसं पाहावं, त्या नात्याकडे, त्या नात्याकडे कसं पाहावं 10-12 वर्षाच्या अफेअरकडे? मला वाटतं हा थोडा पर्सनल प्रश्न आहे, म्हणजे याच्यासाठी वन-टू-वन बोलणं जास्त गरज आहे. कारण प्रत्येकाप्रमाणे त्यामुळे त्याचं असं या चॅट बॉक्स मध्ये किंवा या प्रेझेंटेशन मध्ये उत्तर द्यायचं आणि त्याला काहीतरी करायचं हे बरोबर नाहीये. हॅलो, हॅलो, रधो कर्वेंच्या विचारांशी आपले हे विचार कसे रिलेट करता येतील? रधो कर्वेंच्या कुठल्या विचारांशी? रधो कर्वेंनी म्हटलंय ना की अफेअर्स झाली पाहिजेत समाजामध्ये अशा प्रकारची, कारण आपली विवाह संस्था पण चुकीच्या पायावर आधारित आहे ना, त्यातनं जर काही घडलं तर त्याला समाज मान्यता मिळावी अशा प्रकारचे विचार रधोंचे होते ना. तुम्ही मला पर्सनली जर हा प्रश्नाचं उत्तर विचारलं तर मी त्याला म्हणजे मी कॉम्प्लिमेंटरी विचार आहेत माझे. कारण मुळात माणूस हा पॉलिगॅमस किंवा अनेक जणांची रिलेशनशिप ठेवणाराच होता, आणि म्हणून मी मगाशी ते म्हणलं की जेव्हा मार्सवर आपण राहायला लागू तेव्हा परत एकदा 3000 अफेअर्स हे समाज मान्य किंवा स्टेटस सिम्बॉल सुद्धा होऊ शकतो. पण हा जो मुद्दा आहे की रिलेशनशिप एकापेक्षा जास्त लोकांशी असावीत की नाही ही अत्यंत पर्सनल गोष्ट आणि पर्सनल विचार आहेत. पण तुम्ही मला हा प्रश्न विचारलाय की मी त्याला पूरक आहे. पण एकूण त्याच्यामुळे समाजाचं निर्माण बाबत काय म्हणताय मॅडम? विचारा परत. हॅलो, विचारा परत. नाही, हे आपण थिअरॉटिकली जरी म्हटलो किंवा रधोंचे तसे विचार असतील तरी पण समाजाचं नियमन त्याच्यामुळे बिघडेल ना. परत असं होतंय की आपण हो आणि नाही याचा फक्त वाद घालणार,
मला असं वाटतं की समाजाचं नियमन बिघडेल, कारण हा तुमचा पर्सनल व्ह्यू पॉइंट आहे आणि रधो कर्व्यांचा किंवा आता काही लोकांचं तसं नसेल. प्रश्न एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बाबत कायदा काय म्हणतोय? अनेक ठिकाणी संमती नाही आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा. बऱ्याच देशांमध्ये कायद्यांनी संमती नाहीये म्हणून तर इलिगल रिलेशनशिप असं तिला म्हणलं जातच ना बेकायदेशीर. पुढचा प्रश्न आहे, ट्रू लव आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे वेगळं कसं करावं? पहिलं काय आहे ट्रू लव, ट्रू खरं प्रेम आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे वेगळं कसं करावं? म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ची तुमची डेफिनेशन काय आहे याच्यावरती अवलंबून आहे असं मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे खरं प्रेम कशाला, आणि याच्यात असे प्रश्न येतात की म्हणजे परत ते परिस्थिती सापेक्ष आहे की जी व्यक्ती विचारणारी आहे तिला तिच्या बाबतीत असा प्रश्न येऊ शकतो की मग पहिलं लग्न होतं ते खऱ्या प्रेमातून नव्हतं का, मग कुठल्या रिझन मुळे विवाह बाह्य संबंधांपर्यंत ते पोहोचलं आणि मग ते खरं प्रेम नव्हतं आणि हे खरं प्रेम आहे असं त्या व्यक्तीला का वाटतंय, आणि मग त्याच्यात बरेच बारकाईनी प्रश्न विचारून त्याच्यानंतर ह्याचं उत्तर देता येईल. कसं ओळखावं ह्याचं काय म्हणजे एक दोन तीन चार मध्ये याची उत्तरं देता येत नाहीयेत आणि हे अत्यंत सायकोलॉजिकल गुंतागुंतीची प्रोसेस आहे. ट्रू लव्ह वगैरे ह्या सगळ्या शेवटी संकल्पना आहे, म्हणजे अब्स्ट्रॅक्ट आहे. मॅडम अशी केस आल्यानंतर कोणती थेरपी आपण युज केली गेली पाहिजे? हॅलो, मला आवाज येते मॅडम? मला बिलकुल आवाज येत नाही, आवाज क्लिअर होतो. ओके मॅडम, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची केस आल्याच्या नंतर आपण कोणती थेरपी युज करावी स्टार्टिंग मला इको खूप येतोय आणि तुमचा प्रश्न मला अजिबात कळत नाहीये. हा मी विचार मी सांगू का, मला थोडं ऐकायला आलंय. हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल त्या क्लायंटला आपण कुठल्या पद्धतीची थेरपी दिली पाहिजे असं त्यांचा प्रश्न आहे. मला वाटतं संजोत आहे आणि राजेश आहे ते दोघं सायकोलॉजिस्ट आहेत त्यामुळे संजोत ताई यू आर देयर ना? संजोत हो आहे 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 आहे. हा काही प्रकाश टाकू शकाल का या विषयावर? तर एक तर ना जेव्हा अशी केस येते त्यावेळेला अशी एकच थेरपी असं अशा प्रश्नांचं उत्तर खरं म्हणजे देता येत नाही. अगदी फ्रँकली सांगायचं तर कारण कुठल्याही केसचे अनेक पैलू असतात जे आता आपण पाहिले की ज्याच्यामध्ये आता निलांबरीनी सांगताना पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम सांगितले किंवा अटॅचमेंट स्टाईलचे सांगितले असे आपण खूप ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकंदरीत ती केस कुठल्या परिस्थितीत आपल्याकडे आलेली आहे, दोन्ही व्यक्तींमध्ये किती कडवटपणा आहे, म्हणजे बरीच असेसमेंट केल्यानंतर ऍक्च्युली आपण पुढे कसं जाणार त्या केसच्या बाबत हे जास्त ठरवू शकतो. त्यामुळे आरिबीटी वापरा का अमुक वापरा असं त्याचं एकच उत्तर नाही देता येत आपल्याला. अगदी बरोबर. आणखी कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण इथे सेशन संपूया. हॅलो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझा आवाज येतोय? मॅम, मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला तेव्हापासून आपण म्हणू शकतो की एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप जास्त डेव्हलप होत आहेत, जास्त वाढत आहेत प्रमाण. पण मग याच्या रिलेटेड आपण ब्लू फिल्म जेव्हापासून अवेलेबल झाले तेव्हापासून एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप वाढलेत असं काही तुमचा काही आहे का सर्वे अंडर काही? याचे मला कुठे एव्हिडन्सेस नाही मिळाले म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते. पोर्नोग्राफी आणि एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप याच्यावर अजून ऍक्च्युली मी आता मीडिया आणि सायकोलॉजीचं पुस्तक लिहिते आणि त्याच्यात हा मुद्दा मी घेतलाय. पण तुम्ही म्हणता तसं मी पोर्नोग्राफीनी एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप वाढल्या का असा स्टॅटिस्टिकल डेटा किंवा अशी पुस्तकं अजून वाचली नाहीयेत.
पण मला जर तसं काही म्हणजे ड्यू कोर्स मध्ये मी अभ्यास करते तेव्हा सापडलं तर मी राजेशच्या थ्रू तुम्हाला ते नक्की कळवेन. पण आता माझ्याकडे तसा डेटा नाही आणि आपण अंदाज करण्यात काय अर्थ. हो मॅम बरोबर. पण मग मला एक प्रश्न विचारू का. विचारा. हा एक शेवटचा प्रश्न की इंटेलिजन्शिया किंवा ज्याला आपण हायली एज्युकेटेड लोक म्हणतो आणि जे आपल्याला अनएज्युकेटेड लोकांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल, सो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इज एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, त्याच्यात काही फरक आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एज्युकेटेड लोकांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपचं प्रमाण कमी असतं किंवा जास्त असतं. जास्ती कमी नाही, त्याच्या क्वालिटी किंवा त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काही फरक असू शकतो का असं मला विचारायचं. मला वाटत नाही. अच्छा. शिक्षणाचा आणि इमोशन्सचा काही संबंध असतो असं मुळात आपण म्हणू शकत नाही. थँक्यू बरी. थँक्यू. थँक्यू सो मच. हॅलो. हा बोला. आवाज येतोय सर. विचारा प्रश्न. मॅडम माझा प्रश्न असा आहे की सेपियो सेक्शुअल आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये काही संबंध असतो का. प्रश्न नाही कळला तुमचा. आवाज येतोय मॅडम. आवाज येतोय परत एकदा विचारतात. हा मॅडम सेपियो सेक्शुअल आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये काही संबंध असू शकतो का. सेपियो सेक्शुअल. हो हो. सेपियोसेक्शुअल म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणजे इंटेलिजेंटली एखाद्या व्यक्तीकडे सेक्शुअली अट्रॅक्टेड होणं सेपियोसेक्शुअल आहे. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स तर याच्यात काही संबंध असू शकतो का मॅडम. मी तुम्हाला इमोशनल अटॅचमेंट आणि सेक्शुअल अटॅचमेंट आणि जेंडर अशी एक स्लाइड दाखवली होती. त्याच्यात मी हे म्हणलं होतं की इमोशनल अटॅचमेंटला तुम्ही विवाहबाह्य संबंध म्हणता की नाही म्हणता. अनयची जी गोष्ट सांगितली तुम्हाला अरविंद गोखलेंची, काही लोकांना आपल्या पार्टनरचे दुसऱ्या बरोबर सेक्शुअल रिलेशन आहेत हे मान्य होऊ शकतं पण इमोशनल कनेक्ट त्यांना मान्य नसतो. त्यांना त्यांच्या आयुष्यावर त्यांचं जे अतिक्रमण किंवा आक्रमण झालेलं असतं विवाहबाह्य संबंधात त्याचा त्यांना इमोशनल कनेक्टचा खूप त्रास होतो. सो तुम्ही त्या गोष्टीकडे, तुम्हाला कुठली गोष्ट महत्वाची वाटते, तुमच्या पार्टनर कडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि कुठे विसंवाद आहे हे एक महत्वाचं ठरतं. आणि हे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की हे प्रत्येक व्यक्तीला वेगळं वाटू शकतं. थँक्यू मॅडम. येस. थँक्यू. थँक्यू निलंबरी ताई आणि सगळ्या पार्टिसिपंटचे मी धन्यवाद म्हणतो. आज गेल्या 2 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं की 100 पार्टिसिपंट आपल्याला या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मिळाले. ऑफलाईनला पण एवढे मिळाले नव्हते आणि बरीच लोक फेसबुक लाईव्हला पण गेले आहेत. तर तिथली संख्या किती आहे माहिती नाही पण अराउंड 120-130 लोकांच्या सेशनला हजर होते. हा खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे लक्षात आलेला आहे आणि याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं एकूण या सेशन मधून दिसतं. आजचं सेशन अतिशय उत्तम झालेलं आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन आणि सगळ्याच बाबतीत खूप चांगलं प्रेझेंटेशन झालं. निलंबरीताई तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि सगळ्या पार्टिसिपेंटचे धन्यवाद. प्रत्येक मंगळवारी आपण रोज संध्याकाळी 7:30 ते 7:30 या वेळेमध्ये वेगळ्या विषयांवर वेगळ्या वक्त्यांबरोबर भेटणार आहोत. तर कृपया तुम्ही येत राहा. आणि हा ग्रुप जो आहे तो प्रयास बौद्धिश्य विकास संस्थेतर्फे चालवला जातो. आमच्या संस्थेला कुठलीही देणगी नाही, CSR फंड नाही. त्यामुळे पार्टिसिपेट झालेल्या व्यक्तींनी 10 ते 50 रुपये असं संस्थेच्या नावाने डोनेशन करावं, ज्याच्यातनं हा गट कायमस्वरूपी सगळ्यांसाठी ओपन आणि खुला राहू शकेल. धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू सो मच. येस. थँक्यू. थँक्यू.